नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बालमानसशास्त्र या विषयाचे काही महत्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया डॅडॅश या अवस्थेत दुधाचे दात जाऊन पक्के दात येतात कुमार अवस्था उत्तर बाल्यावस्था शैश किंवा किंवा अवस्था चार पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक उत्तर बाल बालावस्था ब हे आपलं योग्य उत्तर आहे या अवस्थेमध्ये दुधाचे दात जाऊन पक्के दात येतात पुढचा प्रश्न कुटुंबाच्या खालोखाल शाळेलाही बालकाच्या डायडॅश डॅश विकासात महत्वाचे स्थान आहे व्यक्तिमत्व नीतिमत्व राजनीती किंवा स्वामित्व बालकाच्या कोणत्या विकासामध्ये महत्वाचे स्थान आहे शाळेला ते आपल्याला सांगायचे त्याचं योग्य उत्तर आहे व्यक्तिमत्व पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न व्यक्तीच्या व्यक्तिमत्व व्यक्ति हे व्यक्तीला लाभणारे डाय डॅश व परिस्थितीत यावर अवलंबून असते क्षमता अणुवंश शाळा किंवा शरीर रचना तर व्यक्तीचा व्यक्तिमत्व हे व्यक्तीला लाभणारे अनुवंश व परिस्थिती यावर अवलंबून असते म्हणजे योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न व्यक्तिमत्व म्हणजे काय सांगायचं आपल्याला व्यक्तिमत्व म्हणजे अनुवंश व समाज व्यक्तिमत्व म्हणजे अनुवंश व परिमिती व परिस्थिती किंवा अनुवंश व आर्थिकता व्यक्तिमत्व म्हणजे काय आपल्याला सांगायचे काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अणुवंश व परिस्थिती हे आपलं योग्य उत्तर आहे व्यक्तिमत्व म्हणजे काय अणुवंश व परिस्थिती पुढचा प्रश्न पाहूया स्व अनुभवावर आधारित शिक्षण विषयक विचारावरील पुस्तक दिवा स्वप्न डायडेश यांनी लिहिले आहे महात्मा गांधी गिजूबाई बधेका महादेव देसाई अनुताई वाघ दिवा स्वप्न हे पुस्तक कोणाचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गिजूबाई बधेका यांनी स्व अनुभवावर आधारित शिक्षण विषयक विचारावरील पुस्तक दिवा स्वप्न हे लिहिलेले आहे पुढचा प्रश्न एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजे डॅश डाय डॅश हो वय जन्मवय हे मानसिक वयापेक्षा कमी आहे जन्मवय हे मानसिक वयापेक्षा जास्त आहे जन्मवय आणि मानसिक वय हे सारखे आहे जन्मवय आणि वय हे फारसे महत्वाचे नाही एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजेच काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जन्मवय हे मानसिक वयापेक्षा जास्त आहे हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पुढचा प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र यामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो मानवी वर्तनावर समाजाच्या संरचनेचा होणारा परिणाम अभ्यासणे मानवी वर्तनाचा आणि सुधारणेचा अभ्यास करणे मानवी वर्तनावर होणाऱ्या विकारांचा अभ्यास करणे किंवा मानवी वर्तनाचा रा आणि राजकारण यांचा अभ्यास करणे काय असेल योग्य पर्याय बघा शैक्षणिक मानसशास्त्र यामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो याचं उत्तर आपल्याला सांगायचे चार पर्याय दिलेले आहेत तर मानवी वर्तनावर समाजाच्या संरचनेचा होणारा परिणाम अभ्यासने हे आपलं योग्य उत्तर आहे काय पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न व्यक्तीची बोधात्मक संरचना आणि पर्यावरणाचा अवबोध किंवा व्यक्तीचे अनुभव यातील समतोल शोधणे म्हणजे डायडॅश होय सातमीकरण समायोजन संतुलन किंवा अनुकूलता व्यक्तीची बोधात्मक संरचना आणि पर्यावरणाचा अवबोध किंवा व्यक्तीचे अनुभव यातील समतोल शोधणे म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो समायोजन हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे अनुवंश आणि परिसर यांचे गुणित फल म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेबाबत भेदभाव होतात बुद्धिमत्तेमध्ये वयाचे अंतर दिसून येते बुद्धिमत्ता अठरा वर्षांतर वाढत नाही कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला सांगायचंय याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अनुवंश आणि परिसर यांचे गुणित फल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सर्व व्यक्तीच्या विकासाच्या प्रक्रियेत एखाद्या विशिष्ट वेळी सुसंघटित वर्तनाचा एखादा संच अचानक दिसतो याला डॅश असे म्हणतात अध्ययन समायोजन अवस्था किंवा परिपक्वता काय असेल एखाद्या व्यक्तीच्या विकासाच्या प्रक्रियेत एखाद्या विशिष्ट वेळी सुसंघटित वर्तनाचा एखादा अचानक दिसतो त्याला आपण काय म्हणतो याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर याला आपण म्हणतो अवस्था असं म्हणतो पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चला पाहूया पुढचा प्रश्न खालील असलेल्या कोणत्या विधानात प्रक्षेपण तंत्राचे वैशिष्ट्य वर्णन केलेले नाही विशिष्ट वर्णन केलेलं नाही के असं आहे यात व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव दिला जातो कसोटीच्या हेतू व्यक्तीपासून लपविलेल्या असतात असंरचित परिस्थिती पुरवली गेल्याने विविध प्रकारच्या प्रतिसादेला वाव मिळतो यात भावना व विचारांचे स्वतःहून केलेले वर्णन आवश्यक असते खालील असलेल्या कोणत्या विधानात तंत्राचे वैशिष्ट्य विशिष्ट वर्णन केलेले नाही असं सांगायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यात व्यक्तीच्या कल्पना शक्तीला मुक्त वाव दिला जातो हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न चतुर आठ वर्षाचे आहे विविध चिन्हे वापरून तिच्या घराचा नकाशा ती काढू शकत नाही कारण तिला खूप वेळेपर्यंत पेन्सिल धरणे शक्य होत नाही तिच्या घराचा नकाशा काढण्यासाठी प्रेरणा तिला मिळालेली नाही चिन्हे वापरून नकाशा काढण्याची परिपक्वता तिच्यामध्ये नाही वा तिच्या घराचा नकाशा काढायला नीट शिकवले नाही आठ वर्षाचे आहे तर यापैकी चार पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला आहे तर याचं योग्य उत्तर काय चिन्हे वापरून नकाशा काढण्याची परिपक्वता तिच्यामध्ये अजून तरी नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या विधानात प्रक्षेपण तंत्राचे विशिष्ट वर्णन केलेले नाहीये असं दिलेलं आहे यात व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला हा झालेला प्रश्न आहे परत आलेला यात व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव दिला जातो कसोटी मधील हेतू व्यक्तीपासून लपवलेले असतात रचन परिस्थिती पुरवली गेल्याने विविध प्रकारच्या वाव मिळतो किंवा यात भावना व विचारांचे सत्ता केलेले वर्णन आवश्यक आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं उत्तर आपण पाहिलं यात व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव दिला जातो हा प्रश्न विचारलेला होता दोन हजार सतरा टेट परीक्षेमध्ये पुढचा प्रश्न महात्मा गांधीचा सत्यावर दृढ विश्वास होता गांधीजीचे हे व्यक्तिलक्षण कोणत्या वर्गात येते प्रधान मध्यवर्ती दुय्यम यापैकी एकही नाही कोणतं व्यक्तिलक्षण कोणत्या वर्गात येते ते, वर ते सांगायचं हे गांधीजींचं व्यक्तिलक्षण कोणत्या वर्गात येतं तर प्रधान हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न अकलिता शल्यविशारदाची भूमिका अनुसरायची आहे पण त्याला मानवी शरीर विच्छेदनाची भीती वाटते ते खालीलपैकी कोणत्या संघर्षाला सामोरे जात आहेत स्वीकार वर्जन स्वीकार वर्जन दुहेरी स्वीकार किंवा वर्जन याचं योग्य उत्तर आहे स्वीकार व वर्जन म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न ज्या घटकाशिवाय अध्ययन शक्य नाही व तो घटक असेल तर विद्यार्थ्याच्या अध्ययनापासून रोखू शकत नाही असा घटक कोणता ज्या घटकाशिवाय अध्ययन शक्य नाही व तो घटक असेल तर विद्यार्थ्याच्या अध्ययनापासून रोखू शकत नाही असा घटक कोणता अभिप्रेरणा संवेदना क्षमता बुद्धिमत्ता अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती मुले सामान्य शाळेत सामावता येणार नाहीयेत दुष्टीदोष असणारी मुले श्रवण दोष असणारी मुले अस्थिविषयक अपंगत्व असणारी मुले मानसिकरित्या मागासलेली मुले कोणती मुले सामान्य शाळेत सामावता येणार नाहीत तर याचं योग्य उत्तर आहे मानसिकरित्या मागासलेली मुले पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती मांडून तिचा विस्तार कोणी मांडलेला आहे बिने मोरो बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती मांडून तिचा विस्तार कोणी उत्तर आहे थर्स्टन पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न समूह गतीमानतेचे ज्ञान शिक्षकाला आवश्यक आहे कारण त्याच्या प्रशिक्षणाचा तो भाग आहे तो ज्या वर्गाला शिकवतो तो एक विशेष प्रकारचा समूह आहे त्यामुळे वर्गातील सामाजिक भावनिक वातावरण सुधारण्यास त्याला मदत होते हे ज्ञान नसणे त्याच्या दृष्टीने अनैतिक आहे समूह गतिमानाचे ज्ञान शिक्षकाला आवश्यक आहे याचं कारण आपल्याला सांगायचंय काय असेल याचं योग्य तर तो ज्या वर्गाला शिकतो तो एक प्रकारचा काय विशेष समूह आहे प्रश्नाला अवस अनुसरून आपल्याला उत्तर द्यायचंय तर याचं योग्य उत्तर काय ब हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील विधानापैकी कोणते विधान योग्य नाहीये मुले बोलू लागले की मुलांना संकल्पना निर्मिती शक्य होते वातावरणातील उद्देशामुळे संकल्पना निर्मिती सुलभ होते परिपक्वता आणि अनुभवाने संकल्पनामध्ये अधिक सुस्पष्टता येते विविध विषयातील संकल्पना निर्मितीसाठी भाषा संपादनाची मदत होते खालील विधानापैकी कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे याचं योग्य उत्तर काय परिपक्वता आणि अनुभवाने संकल्पनामध्ये अधिक सुस्पष्टता येते हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बहुदिशा विचाराचे परावर्तन करणारा अध्यापक खालीलपैकी काय करतो बहुदिशा विचाराचे परावर्तन करणारा अध्यापक खालीलपैकी काय करतो ते आपल्याला सांगायचे पाठ्यपुस्तकात दिलेल्या अनेक व्याख्या पुरवतो योग्य उत्तराची अपेक्षा करतो विद्यार्थ्याच्या विविध कल्पनाच्या अभिव्यक्तीला अनुमती देतो स्वतःच्या अपेक्षेनुसार उत्तराची दुरुस्ती करतो बहुदिशा विचाराचे परावर्तन करणारा अध्यापक काय करतो तर विद्यार्थ्यांच्या विविध कल्पनांच्या अभिव्यक्तीला अनुमती देतो पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न अंगठा चोखणे व नखे कुरतडणे या कृती करणाऱ्या मुलांना डॅड डॅश असे म्हटले जाते मानसिक कमतरता असणारी मुले गुन्हेगार मुले मागास मुले किंवा मनोविकार झालेली मुले अंगठा चोखणे व नखे कुरतडणे या कृती करणाऱ्या मुलांना काय म्हटले जाते तर याचं योग्य उत्तर आहे मानसिक कमतरता असणारी मुले पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न गेनगे यांनी दिलेली बौद्धिक कौशल्यांची श्रेणीबद्ध रचना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी योग्य प्रकारे दिली आहे सहाचार्य नियम संकल भेदन संकल्पना संकल्पना भेदन संकल्पना नियम सहाचार्य भेदन संकल्पना नियम भेदन सहाचार्य संकल्पना नियम गेनगे यांनी दिलेली बौद्धिक कौशल्याची श्रेणीबद्ध रचना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी योग्य प्रकारे दिली आहे ते आपल्याला सांगायचे तर याचं योग्य उत्तर आहे सहाचार्य भेदन संकल्पना आणि नियम पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न एक तरुण एका मुलीच्या प्रेमात पडला वैफल्य आल्यावर तो आईवर पूर्वीप्रमाणे प्रेम करू लागला हे कशाचे उदाहरण आहे दमन प्रतिपूर्ण उदात्तीकरण किंवा प्रक्षेपण तर प्रतिपूर्ण पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे अनुवंश आणि परिसर यांचे गुणित फल म्हणजे बुद्धिमत्ता होय बुद्धिमत्तेबाबत लिंगभेद आढळतात बुद्धिमत्ता ही वयाच्या अठरा वर्षानंतर वाढत नाही योग्य परिसर पुरवून बुद्धिमत्ता बदलता येते कोणते विधान योग्य आहे ओळखायचे आपल्याला तर याचं योग्य उत्तर काय अनुवंश आणि परिसर यांचे गुणित फल म्हणजे काय बुद्धिमत्ता होय हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधींचा सत्यावर दृढ विश्वास होता गांधीचे हे व्यक्तिमत्व लक्षण कोणत्या वर्गात येते हा पण प्रश्न झालेला आहे आपला याचं योग्य उत्तर काय प्रदान हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या अध्ययनात अभिजात अभिसंधानाचा उपयोग होतो सायकल चालवायला शिकणे बाराखडी वाचायला शिकणे निबंध लिहायला शिकणे किंवा समीकरणे सोडवायला शिकणे खालीपैकी कोणत्या आयदनात अभिजात अभिसंधानाचा उपयोग होतो आप असं आपल्याला विचारले तर सायकल चालवायला शिकणे हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सतीशला सामाजिक न्याय आणि अंतरक्रियेच्या योग्य पद्धती या कल्पनांचे आकलन होऊ शकते तो बोधात्मक विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे संवेदक कारक अवस्था क्रियापूर्व अवस्था औपचारिक क्रियात्मक अवस्था किंवा मूर्त क्रियात्मक अवस्था काय असेल याचं योग्य उत्तर तर याच योग्य उत्तर आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न कुमार अवस्थेतील मुलांचा अभ्यास करताना शैक्षणिक मानसशास्त्रज्ञांनी कोणती अभिरुची शोधली लहान मुली आणि प्रौढ यांच्यापेक्षा कुमार एकमेव भिन्न आहेत आहेत का कुमारात आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची जाणीव कशी विकसित होते तिसरा आहे कुमारांचा शारीरिक आणि मानसिक विकास कसा होतो आणि चौथा आहे कुमारांचे विचार आणि वर्तन विशिष्ट प्रकारचे का आहे आपल्याला योग्य उत्तर द्यायचंय कुमार अवस्थेतील मुलांचा अभ्यास करताना शैक्षणिक मानसशास्त्रांनी कोणती अभिरुची शोधली आहे याचं योग्य उत्तर काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे कुमारांचे विचार आणि वर्तन विशिष्ट प्रकारचे का आहे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न कोणत्या अवस्थेत हा भावनिक आजार दिसतो पूर्व बाल्यावस्था उत्तर बाल्यावस्था कुमार अवस्था किंवा अवस्था हा भावनिक आजार कोणत्या अवस्थेमध्ये दिसतो ते, ते आपल्याला सांगायचे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अवस्था हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान विकासाचे संपूर्ण अर्थ वर्णन करीत नाही गुणित पेशीमुळे उंची व वजनात होणारी वाढ म्हणजे विकास परिपक्वतेच्या ध्येयाकडे नेणारी बदलांची प्रगत मालिका म्हणजे विकास विकासात संपूर्ण जीवित बदलांचा समावेश होतो परिस्थितीचा परिणाम म्हणून वर्तनात होणारा बदलांचा विकास समावेश होतो कोणते विधान विकासाचे संपूर्ण अर्थ वर्णन करीत नाही असं विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुणित पेशीमुळे उंची व वजनात होणारी वाढ म्हणजे विकास हे विधान विकासाचे संपूर्ण अर्थ वर्णन करीत नाही हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न व्यक्तिमत्व आणि चारित्र्य यातील संबंध खालीलपैकी कोणत्या विधानात योग्य प्रकारे सांगितलं आहे चारित्र्य हा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे केवळ चारित्र्य व्यक्तीचे व्यक्तिमत्व निश्चित करते व्यक्तिमत्व हा चारित्र्याचा एक भाग आहे किंवा व्यक्तिमत्व आणि चारित्र्य यात कोणताही संबंध नाहीये दोन पर्याय पुन्हा पुन्हा आलेले आहेत काय असेल याचं योग्य उत्तर म्हणजे याच उत्तर अ आणि क दोन्ही आहे चारित्र्य हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे फक्त पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे चारित्र्य हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पंधरा वर्षाचं सचिन आवडत्या कलाकाराप्रमाणे कृती करतो हा अध्ययनाचा कोणता प्रकार आहे साधक अभिसंधान प्रयत्न प्रमाण अध्ययन सामाजिक अध्ययन किंवा मर्मदृष्टीमूलक अध्ययन पंधरा वर्षाचा सचिन आवडत्या कलाक्रम कलाकाराप्रमाणे कृती करतो हा अध्ययनाचा कोणता भाग आहे ते आपल्याला सांगायचे सामाजिक अध्ययन हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न समस्ती मानसशास्त्रांच्या अभ्यासाचा मुख्य विषय कोणता अध्ययन अवबोध स्मरण किंवा प्रेरणा समस्ती मानसशास्त्राचा अभ्यासाचा मुख्य विषय कोणता आहे ते सांगायचंय तर अध्ययन हे आपलं योग्य उत्तर आहे परिक्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न विस्मरण म्हणजे डायडॅश होय हळूहळू होणारी निष्क्रिय प्रक्रिया होणारे चुकीचे अध्ययन अपुऱ्या अध्ययनाची निष्पत्ती किंवा ऋण संक्रमणाचा प्रकार विस्मरण म्हणजे काय ते सांगायचे विस्मरण म्हणजे काय हळूहळू होणारी निष्क्रिय प्रक्रिया पर्याय पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सोमेश हा चित्रकलेमध्ये पारंगत आहे परंतु तो शब्द अचूकपणे लिहू शकत नाही हे त्याच्यातील डॅड डॅड दर्शवते व्यक्तिमत्वातील विकृती अध्ययनातील दोष मानसिक दुर्बलता किंवा शारीरिक आजारपण तर याचं योग्य का उत्तर काय अध्ययनातील दोष पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न समस्या निराकरणाच्या पर्यायाचा अचूक क्रम कोणता समस्या निश्चिती समस्याचे संभाव्य उत्तर समस्याचे निश्चित उत्तर समस्येची व्याख्या अचूक पर्याय आपल्याला आहे कोणता पहिला आहे दुसरा आहे तिसरा चौथा तर इथे आहे पहिला चौथा दुसरा तिसरा म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे समस्या निश्चिती त्यानंतर समस्येची व्याख्या त्यानंतर समस्येचे संभाव्य उत्तर आणि समस्येचे निश्चित उत्तर हे आपलं योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे संजय हा मित्रत्वाने राहणारा मुलगा आहे तो अपरिचित व्यक्तीला सहज ओळखतो किंवा मैत्री करतो तर राम हा डॅड डॅश आहे भैर्मुखी अंतर्मुखी उभयमुखी किंवा आक्रमक रामच्या ऐवजी संजय आहे राम नाही संजय हा डायडॅश आहे कसा आहे बहिर्मुखी पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न संकल्पना निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या मानसिक प्रक्रियावर ब्रुनर भर देतो वर्गीकरण व अनन्वय सामान्यकरण वर्गीकरण व तुलना सामान्यकरण व अनन्वय संकल्पना निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या मानसिक प्रकार भर देतो ते आपल्याला सांगायचे तर याच योग्य उत्तर आहे वर्गीकरण व अनन्वय हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे मुलाच्या क्षमता पूर्णत्वाने जाणून घेण्यासाठी बुद्धिमापन कसोट्या सहाय्य करतात विद्यार्थ्याची पार्श्वभूमी व अनुभव यांच्यामुळे बुद्धिमापन कसोट्याचे निष्कर्षण बाधित होते सरा या सराव व मार्गदर्शन यांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त असतात बुद्धीमापन कसोट्या या व्यक्तीच्या भावी यशस्वीचा अनुमान असतात कोणते विधान सत्य आहे यापैकी ते सांगायचे आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक द बुद्धिमापन कसं त्या या व्यक्तीच्या भावी यशस्वीतेच्या अनुमान असतात पर्याक्रमक ड हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न अभोत वर्तनाच्या मापनासाठी डेश हे उपयुक्त आहे प्रक्षेपण तंत्र मुलाखत निरीक्षण मनोगत अव अभोत वर्तनाच्या मापनासाठी काय उपयुक्त आहे ते आपल्याला सांगायचे तर प्रक्षेपण तंत्र हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न कुमारवयीन मुलांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे कारण लैंगिक गरज ही नैसर्गिक आहे हे जाणून घेण्यासाठी लैंगिक कृती टाळण्यासाठी लैंगिक विषयाबाबत निरोगी अभिवृत्ती निर्माण करण्यासाठी काय असेल याचं योग्य उत्तर तर लैंगिक विषयाबाबत निरोगी अभिवृत्ती निर्माण करण्यासाठी हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न संघर्ष निराकरणाचा योग्य मार्ग म्हणजे विश्लेषण व विस्मरण विश्लेषण व भ्रमण विश्लेषण व नैराश्य विश्लेषण व निर्णय घेणे संघर्ष निराकरणाचा योग्य मार्ग म्हणजे याचं योग्य उत्तर आहे विश्लेषण व निर्णय घेणे पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे आपलं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न प्रत्येक अध्ययनकर्त्याच्या संपादन प्रेरणेवर खालीलपैकी कोणता घटक परिणाम करत नाही वध उर्मी आत्मोकर्ष आपुलकी जैविकुर्मी संपादन प्रेरणेवर कोणता घटक परिणाम करत नाही याचं उत्तर सांगायचं याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डो जैविक उर्मी हे आपलं योग्य उत्तर आहे क्रमन्वित अध्ययन साहित्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही अशा याचे छोट्या स्वतंत्र पायऱ्यात विश्लेषण केलेले असते अशी याची तार्किक क्रमाने मांडणी केलेली असते अध्ययन करता अभिक्रमातून स्वगतीने पुढे जातो अध्ययन करता संपूर्ण स्वाध्यायाच्या शेवटी प्रत्याभरण मिळते क्रमन्वित अध्ययन साहित्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं विचारले तर याचं योग्य उत्तर आहे अध्ययन करता संपूर्ण स्वाध्यायाच्या शेवटी प्रत्याभरण मिळते पर्याय क्रमांक द हे योग्य उत्तर नाहीये अध्ययन संक्रमणाचे प्रमाण कशावर अवलंबून असते आशय शिकवण्यासाठी खर्च केलेला वेळ अगोदर शिकलेल्या व नवीन अध्ययन साहित्यातील साम्य शिक्षकांनी वापरलेली अध्यापन साधणे अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता तर याचं योग्य उत्तर आहे अगोदर शिकलेल्या व नवीन अध्ययन साहित्यातील साम्य हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न संजयने संख्या मोजणे मापन करणे संख्याची बेरीज करणे वजाबाकी करणे याला नुकतीच सुरुवात केली आहे याचा अर्थ त्यांनी कोणत्या अवस्थेत प्रवेश केला आहे संवेदक कारक अवस्था क्रियापूर्व अवस्था मूत क्रियात्मक अवस्था किंवा क्रियात्मक अवस्था याचं योग्य उत्तर आहे क्रियापूर्व अवस्था म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मानसशास्त्रामध्ये वर्तनाचा आणि डायडॅश या गोष्टीचा अभ्यास केला जातो माहिती प्रक्रिया मानसिक प्रक्रिया भौतिक प्रक्रिया शारीरिक प्रतिसाद वर्तनाचा आणि कशाचा अभ्यास केला जातो ते सांगायचंय आपल्याला माहित आहे मानसिक प्रक्रियेचा के अभ्यास केला जातो पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश म्हणजे हेतूपूरक व जाणीपूर्वक पाहणी होय अध्ययन निरीक्षण चाचणी सर्वेक्षण निरीक्षण म्हणजे हेतूपूर्वक व पाहणे होय हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो